राज्यातील उर्वरित महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला, त्यामध्ये लातूर, परभणी आणि चंद्रपूर या महापालिकेचं मतदान येत्या एप्रिलच्या 19 तारखेला होत असून मतमोजणी 21 एप्रिल रोजी होणार असून शक्यता ही सुद्धा नव्याने उदयास आलेल्या महानगरपालिकेच्या पनवेलची निवडणूक देखील याच महिन्यात पार पडली जातील। पण मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ आणि उर्वरित राहिलेली पालिकेची कामं याचा हवाला देत राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक मे महिन्यामध्ये घेण्याचे संकेत दिले आहेत। पण यावर राजकीय पक्षांकडून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। एकतर निवडणूक एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात घ्या, अन्यथा जून महिन्यापर्यंत पुढे ढकलाव्यात, कारण मे महिन्यांना शाळांना सुट्टी असते आणि कित्येक जण सुट्टीसाठी गावाला जातात, त्यामुळे याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो। मी या गोष्टीचं स्वागतच करेन की योग्य तो कालावधी शासनाचे जे अधिकारी आहेत या शासनाच्या अधिकाऱ्यांना दिला गेलाच पाहिजे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हरकती जेव्हा येतात त्या हरकतीचा निपटारा योग्य प्रमाणात झाला पाहिजे। पण मला एक गोष्ट निश्चितपणानं सांगितली पाहिजे की गेला बराच काळ प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला आम्ही मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागण्याचं कारण सदोष मतदार याद्या याकडे आम्ही सातत्यानं वेधलेलं आहे। या अनुषंगानं शासनानं काही पावलं उचलली असतील पण ती पुरेशी नव्हती, म्हणून आत्ता ज्या वेळेला नव्यानं महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या पहिल्या असतील, पहिल्या निवडणुका त्याच्या वेळेला जर मतदानाचं प्रमाण घसरलं तर त्याचा परिणाम साहजिकच सगळ्यांवरती होणार आहे, महापालिकेच्या पुढच्या भविष्यकालीन वाटचालीवरती देखील त्याप्रमाणे होऊ शकतो। आणि मग या दृष्टिकोनातून जो कालावधी निवडणूक आयोगानं घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागतच करेन, मात्र मे महिन्यामध्ये जर या निवडणुका जाणार असतील तर मोठ्या प्रमाणात मतदार वर्ग हा सुट्ट्यांमध्ये बाहेर जात असतो, घरामध्ये कार्य, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या जत्रा, महाराष्ट्राच्या बाहेरची मंडळी लग्न कार्य आणि अन्य निमित्तानं काही मंडळी सुट्टीच्या निमित्तानं ही बाहेर जात असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा मतदार मे महिन्यामध्ये हा या शहरामध्ये नसतो हे बऱ्याच जणांनी तक्रारीच्या स्वरूपामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे या अनुषंगानं मे महिन्यामध्ये ही निवडणूक जर घेतली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका हा मतदान संख्या कमी होण्यामध्ये होऊ शकतो, आणि त्यामुळे एकतर ही निवडणूक एप्रिल महिन्याच्या शेवटी घ्यावी किंवा ही निवडणूक मे महिना संपल्यावर घ्यावी अशी आमची शासनाकडे मागणी राहील। दरम्यान शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की आम्ही निवडणुकीला सामोरे जायला तयार आहोत, निवडणुका केव्हाही होऊ देत। शेतकरी कामगार पक्षाला फटका बसायचा प्रश्नच नाही, कधीही निवडणूक झाली तरी शेतकरी कामगार पक्ष हा सदैव निवडणुकीसाठी सज्ज आहे, कारण आम्ही निवडणुकीपुरतं काम करत नाही तर आम्ही सातत्याने जनतेची सेवा करत असतो, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो, विनाकारण आम्ही केलेल्या कामाचा हल्ली आमचे विरोधक श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात तो भाग वेगळा, पण निवडणूक पुढे गेली त्याचं प्रामुख्याने एक कारण आहे की मतदार याद्यामध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे आणि तो घोळ मिटला पाहिजे ह्या 100% मताचे आम्ही आहोत। मग हा संपूर्ण निवडणूक पुढे गेल्यामुळे जे काय नुकसान होईल असं काय वाटतं, पण त्याच्यापेक्षाही आहेत तशा याद्यांवर जर मतदान घेतलं तर पनवेलमधल्या अनेक मतदारांना आपल्या मतापासून वंचित राहावं लागेल, त्याला मतदान करण्याची संधी जाणार आहे, त्याच्यामुळं अद्ययावत नीटनेटके आणि व्यवस्थित याद्या तयार करण्यासाठीचा जो काय 15-20 दिवसाचा वेळ वाढणार आहे तेवढीच ही निवडणूक पुढं जाणार आहे। कालचं जे निवडणूक आयोगाचं जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोन्ही प्रोग्राम दिलेले आहेत, पहिल्या 3 महानगरपालिकांचा दिला आहे आणि दुसऱ्या टप्प्यात पनवेलसह होणाऱ्या 3 महानगरपालिकांचा टप्पा त्यांनी दिलेला आहे, आणि त्याच्यामुळे असं काय प्रश्न नाही आहे। 20 दिवस निवडणुका पुढं गेल्यामुळं काही लोक मतदार हे सुट्टीच्यासाठी मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर सुट्टीसाठी बाहेर जातात ही गोष्ट खरी आहे, पण आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपण त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे ही आमची निश्चितपणे भावना आहे। फक्त आमचं एकच स्पष्ट मत आहे का सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, मतदारापासून कोणी वंचित राहू नये आणि त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करणं, नीटनेटक्या करणं, त्याच्यात सर्वांना नावं येतील असं पाहणं हे अत्यंत गरजेचं। राष्ट्रवादी तालुक्याचे अध्यक्ष सुनील घरत यांनी देखील आपली प्रतिक्रिया यावर दिली आहे। राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने जे सांगतील त्याप्रमाणे निवडणुकीला आम्ही सामोरं जायची आमची राष्ट्रवादीची तयारी, राष्ट्रवादीची म्हटलं म्हणजे महाआघाडीची आमची तयारी आहे। मतदारांचा 19% कमी होईलच, कारण सुट्ट्या मे महिन्याच्या सुट्ट्या असतात, परीक्षा संपलेल्या असते, सुट्ट्या असतात आणि लोक गावाकडे निघून गेलेले असतात, त्याचा मतदानावर परिणाम होईल एवढं नक्कीच।
असं भाजपचे आमदार सांगत असतील किंवा भाजपचे पदाधिकारी सांगायला निवडणूक आयोगालाच कळवत असतील किंवा शासनाकडे कळवत असतील, शासन त्यांचं ऐकत असेल, निवडणूक आयोग ऐकत असेल, तर आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आम्हाला निवडणुकीला सामोरं जायचे, म्हणजे परीक्षा आज झाल्यानंतर लोक गावाला गेली असतील तरी आम्ही निवडणूक समोर आली तरी आम्हाला सामोरं जाणं आहे आणि नंतर झालं तरी जाणं आहेच, पण त्यांचं जर ऐकत असतील आणि त्यांचं जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर होत असेल तर असं मग एकदम भाजपच्या लोकांना सोन्याचे दिवस आल्यासारखं होईल, कारण काँग्रेसमध्ये असताना राहुल ब्रिगेड जवळचं होतं, भाजपमध्ये आल्यानंतर आता मोदी साहेब जवळचे आहेत की फडणवीस साहेब जवळचे आहेत काही कल्पना नाही, पण त्यांचं सांगून जर ऐकत असतील तर आनंदच आहे. शिवसेनेकडून देखील आपली प्रतिक्रिया आली असून पनवेल शहर अध्यक्ष प्रथमेश सोमण यांनी भाजपाच्या सुराला सूर मिळवला आहे. जर निवडणुका पुढे मे महिन्यापर्यंत ढकलल्या तर मतदानाच्या टक्केवारीत याचा नक्की परिणाम होऊ शकतो. आता मुळात असं झालेलं की आजच इलेक्शन कमिशनतर्फे नवीन कार्यक्रम लागू झालेला आहे, त्याच्यानुसार किमान 18 एप्रिल पर्यंत तरी निवडणुकांची घोषणा होणार नाही असं प्राइम ऑफ फेस चित्र दिसतंय. 18 एप्रिल नंतर घोषणा झाल्या म्हणजे साधारण आपण 30 दिवसांची आचारसंहिता जरी पकडली तरी मे महिन्याच्या 3rd आठवड्यामध्ये इलेक्शन लागतील. आता असा एक नवीन माहिती आहे, लेटेस्ट विषय हा, तर समजा तसं झालं तर मग मे महिन्यामध्ये मतदानाचा टक्का 100% घसरणार. शिवसेनेवरती नक्की जाणवेल, कारण शिवसेनेचा जो मतदार आहे हा सामान्य माणूस आहे, सामान्य कुटुंबातला मतदार आहे आणि शाळेला सुट्ट्या लागल्या की आपापल्या गावाकडे जाण्याची संख्या मोठी असते. विशेष करून कोकणातला मतदार हा सच्चा आणि प्युअर शिवसेनेचा मतदार असतो. पनवेलवरून आपल्या गावी कोकणात जाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे, त्याच्यामुळे एकूण जे काही समजा 10% मतदानावरती परिणाम झाला मे महिन्यामुळे तर 10%पैकी 5% हा एकट्या शिवसेनेवरती असेल, कारण मतदान हा नागरिकाचा सर्वोच्च अधिकार आहे आणि तुमच्या चुकीमुळे जर कोण मतदानापासून वंचित राहिलं तर मात्र त्याचे खूप गंभीर परिणाम शासनावरती होऊ शकतात. आणि म्हणून आम्ही त्यांना असं काल पत्र दिलं की घाई करू नका, सगळी प्रोसेस दूर झाली, पूर्ण झाले, दोष दूर झाले कीच ते इलेक्शन घ्या अशी मागणी आम्ही ऑलरेडी केलेली आहे. भाजपाने ती मागणी करत असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे या बाबतीत तरी. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भगतसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.